श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन जे आहे तर ते केले जाते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हे जे 10 दिवस असतात तर हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या 10 दिवसांमध्ये आपण गणपतीची केलेली पूजा कधीही वाया जात नाही. त्याचप्रमाणे या 10 दिवसांमध्ये जर आपण काही उपाय केले तर याचेसुद्धा आपल्याला 100% फळ जे आहे तर ते मिळत असते. आपण कोणतंही शुभकार्य सुरू करताना किंवा कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपल्याला जर एखादा धार्मिक विधी करायचा असेल तर आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करत असतो, कारण गणेश पूजनाशिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही. तसेच गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. जो भक्त मनोभावे त्यांची पूजा करतो तर त्याच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करत असतात. तर असाच एक उपाय अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता, तो म्हणजे एके ठिकाणी आपल्याला चिमूटभर मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे. तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतील. आता आपल्याला हा उपाय कसा करायचा हे आपण पाहणारच आहोत. त्यासोबतच मी तुम्हाला 21 दुर्वांचा सुद्धा उपाय सांगणार आहे. परंतु हे उपाय पाहणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे आटोपून आपली देवपूजा वगैरे करून गणपती बाप्पा तुमच्याकडे बसवत असतील तरी तुम्ही हा उपाय करू शकता, बसवत नसतील तरीसुद्धा हा उपाय करू शकता. गणपती बाप्पा जर बसवत असतील तर गणपतीची आरती वगैरे झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. आणि जरी तुमच्याकडे गणपती बाप्पा बसवत नसतील तरी आपल्याला काय करायचं आहे, देवघरामध्ये आपल्या जे गणपती बाप्पा असतात तर त्यांची आपल्याला विधिवत पूजा वगैरे करायची आहे आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्याअगोदर आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वासुद्धा अर्पण करायचे आहेत. परंतु ह्या दुर्वा अर्पण करताना आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने त्या अर्पण करायच्या आहेत. आता तुमच्याकडे जर गणपती बाप्पा बसवत असतील तर आपण गणपती बाप्पांना जी दुर्वांची जुडी अर्पण करतो तर तीसुद्धा जुडी तुम्ही अर्पण करायची आहे. आणि त्यासोबतच आपण हा उपाय करणार आहोत म्हणून आपल्याला अजून 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत. आता ह्या दुर्वा कशा अर्पण करायच्या आणि त्यानंतर कोणत्या ठिकाणी चिमूटभर मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे तर ते आपण पाहूया. तुम्हाला काय करायचं आहे, 21 दुर्वा घ्यायच्या आहेत, दुर्वा हिरव्या घ्यायच्या आहेत. आणि त्या 21 दुर्वा घेतल्यानंतर 1 दुर्वा उजव्या हातामध्ये घ्यायची आणि गणपती स्तोत्र म्हणायचा आहे आणि गणपतीला अर्पण करायचे आहे. त्यानंतर दुसरी दुर्वा उजव्या हातामध्ये घ्यायची, गणपती स्तोत्र म्हणायचं, गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. तर अशा प्रकारे 21 वेळेला गणपती स्तोत्र म्हणत 21 दुर्वा आपल्याला एक एक करत अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर मसूर डाळीचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता या उपायासाठी काय लागणार आहे तर मसूर डाळीच्या उपायासाठी तुम्हाला विड्याचं एक पान लागणार आहे किंवा तुम्ही केळीचं पान घ्या. आपण 2 मसूर डाळीचे उपाय पाहणार आहोत, दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता. तर विड्याचं पान, केळीचं पान, हळदी कुंकू, मसूर डाळ, लवंग, तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे. आता बघा, विड्याचं पान घ्यायचं, देठासह घ्यायचं, अखंड घ्यायचं, तुटलेलं पान घेऊ नका किंवा विना देठाचं पान जे आहे तर असं पानसुद्धा घ्यायचं नाही. व्यवस्थित देठासह विड्याचं एक पान घ्यायचं आहे, पान सुकलेलं नसावं. आता या पानावरती मध्यभागी आपल्याला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. आता जर गणपती बाप्पा बसवत असतील तर हा उपाय तुम्ही गणपती बाप्पा ज्या ठिकाणी बसवलेले आहेत त्यांच्या समोर बसून करा. बसवत नसतील तर मग तुम्ही तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांसमोर बसून हा उपाय करायचा आहे. तर विड्याच्या पानावरती बरोबर मध्यभागी कुंकवानं स्वस्तिक काढायचं. आता हे स्वस्तिक काढताना तुम्हाला काय करायचं आहे तर हे पान तुम्ही एका ताटामध्ये ठेवू शकता आणि हे स्वस्तिक काढू शकता. कुंकू जे आहे तर ते ओलं करायचं, त्याने स्वस्तिक काढायचं आणि त्यानंतर पानाचा देठ बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने गणपती बाप्पांच्या चरणाजवळ हे पान ठेवायचं आहे. आणि त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोडीशी मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे, अगदी थोडीशी ठेवायची. आणि या पानाची आपल्याला घडी घालून त्याचा विडा आपल्याला बनवायचा आहे. आणि यानंतर आपण जी लवंग घेतलेली आहे तर ती लवंग या विड्याला खोचायची आहे. लवंग जी आहे तर ती फूल असलेली असावी. आणि यानंतर हा विडा उचलायचा, उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि तुम्हाला 108 वेळेला ओम गण गणपते नमहा, ओम गण गणपते नमहा तर असं म्हणायचं आहे. आणि 1 वेळेला
तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आहे. आणि यानंतर आपली जी समस्या आहे, मग समस्या धनासंबंधी असू द्या, पैसा येत नाही, पैसा टिकत नाही, किंवा तुमचे कर्ज फिटत नाही, किंवा तुमची मुले ऐकत नसतील, तुमची जी पण काही समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे आणि ही समस्या नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे. आणि हा विडा बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचा आहे. त्यानंतर या विड्याला हळदी, कुंकू, अक्षता आणि फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. उपाय करताना आपल्याला श्रद्धा ठेवून आणि निष्ठेने हा उपाय करायचा आहे. तर अशा प्रकारे हा विडा बाप्पांच्या चरणाजवळ ठेवा आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी हा विडा उचलायचा आहे आणि तुम्ही निर्माल्यामध्ये विसर्जित करा, किंवा तुम्ही ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचे दुर्वा किंवा फुले साठवलेले असतात, म्हणजे आपल्याकडे बाप्पा असताना आपण त्यांची दररोजची फुले वगैरे जी एका बाजूला एखाद्या पिशवीमध्ये साठवतो, त्या पिशवीत हा विडा ठेवला आणि गणपती बाप्पांचं जेव्हा विसर्जन होईल तर त्यावेळेला विसर्जित केला तरी चालेल. आणि गणपती बाप्पा जर बसवत नसतील तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर हा उपाय केल्यानंतर हा विडा दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करू शकता. आता विड्याच्या पानाऐवजी जर केळीच्या पानाचा आपल्याला उपाय करायचा असेल तर आपल्याला केळीचं एक पान घ्यायचं आहे आणि आपल्याला ते एका ताटामध्ये ठेवायचं आहे. ताटाच्या आकारानेच ते पान कट करून घ्या, तुम्ही गोल किंवा चौकोनी असं कट करून ते पान घ्या. एका ताटामध्ये आपल्याला ते पान ठेवायचं आहे. मग ताट घेताना तुम्ही पितेचं घ्या, तांब्याचं घ्या किंवा स्टीलचं घेतलं तरी चालेल. यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला या ताटामध्ये जे आपण पान ठेवलेलं आहे तर त्यावरती कुंकवाच्या साह्याने त्रिकोण काढायचा आहे आणि या त्रिकोणामध्ये आपल्याला मुठभर मसूर डाळ ठेवायची आहे, किंवा तुम्ही चिमूटभर ठेवली तरी चालेल. त्यासोबत 7 लाल वाळलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत. मिरच्या ज्या आहेत तर त्या देठासह असाव्यात. आणि यानंतर ओम गण गणपते नमहा तर हा जप तुम्हाला 11 माळी करायचा आहे. 11 माळी शक्य नसेल तर किमान 108 वेळा करायचा आहे. तर एवढाच तुम्हाला या केळीच्या पानाचा उपाय करायचा आहे. यासोबत तुम्हाला जर शक्य झालं वेळ असेल तर एक वेळा गणपती स्तोत्र म्हणा, एक वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आहे. आणि असंच आपल्याला हे गणपतीसमोर केळीचं पान आणि त्यावरची मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे साहित्य जे आहे तर ते विसर्जित करायचं आहे. तर अशा प्रकारे विड्याच्या पानाचा वापर करून तुम्ही हा मसूर डाळीचा उपाय करू शकता किंवा केळीच्या पानाचा वापर करून हा उपाय करू शकता. विड्याच्या पानाचा जर आपण वापर करणार असू तर आपल्याला यासोबत लवंगसुद्धा लागेल. आणि केळीच्या पानाचा वापर करून जर तुम्हाला मसूर डाळीचा उपाय करायचा असेल तर आपल्याला 7 लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही मसूर डाळीचा उपाय करू शकता, ज्यामुळे बाप्पा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील. आपण जेव्हा कोणताही उपाय करतो तर तो उपाय करताना दिवा जो आहे तर तो अगोदर प्रज्वलित करायचा. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आणि त्या अग्नीच्या साक्षीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला बसायला आसन घ्यायचं, आपल्याला हळदी कुंकू लावायचं आणि यानंतरच आपल्याला उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही 21 दुर्वांचा आणि चिमूटभर मसूर डाळीचा जो उपाय आहे तर तो करू शकता, कारण गणपती बाप्पा आपल्याला कधीही निराश करत नाहीत. कधी ना कधी आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे त्याचं जे फळ आहे तर ते बाप्पा देत असतात.